मित्रांनो, आता आम्ही एकविरायच्या पायथ्याशी आलो. तुम्ही बघू शकताय आणि गर्दी आज एवढी आहे ना, खरंच नव्हतं झालं. मी खूप ऐकायचे लोकांकडून की एकविराय एकविराय. आज स्वतःहून मी जाऊन आले तर मला खूप चांगलं वाटतं. फ्रॉन्स खाणार आणि पप्पांचं फेवरेट काय सांगू, शिजलाय पण बघा एक नंबर. एक नंबर. तर मित्रांनो, मी अश्विन गरत, तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपली युट्यूब फॅमिली 50,000 कंप्लीट झाली आहे. तर थँक्यू सो मच, तुम्ही एवढा सपोर्ट केलात, एवढा प्रेम दिलात आणि तुमच्या या प्रेमानेच आम्ही पुढे जाणार आहोत. तुम्हाला माहितच असेल आपले 35,000 सबस्क्राईबर पूर्ण झालेले. तेव्हा आपण पेशवीला एकविराईचं दर्शन घ्यायला गेलो तेव्हा आम्ही बोललो लाईव्हमध्ये की आपले 50,000 सबस्क्राईबर पूर्ण होतील तेव्हा आपण कार्लेचे एकविराईचे आशीर्वाद नक्कीच घेऊ. तर आज आम्ही इथे आलेलो. आणि 3 महिन्यात तुम्ही 50,000 युट्यूब फॅमिली आपली कम्प्लीट केली तर खरंच खूप खूप धन्यवाद. आणि आता आम्ही कार्लेला आलो आणि तुम्ही बघू शकता इथे हॉटेल शाही शबरी इथे आम्ही स्टे केलेला आहे. काल आम्ही काहीतरी 7:30 आलो आणि मग आता वाजलेत 10:30 आणि आता चालू आहेत आता एकविराईचं दर्शन घ्यायला. तर चला मित्रांनो, कंटिन्यू राहा आणि जो कोणी आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, सपोर्टची खूप गरज आहे. 50,000 पर्यंत आणलेत, आणखीन पुढे जायचं आहे. तर खरंच खूप सपोर्टची गरज आहे. असंच प्रेम नाही, असंच सपोर्ट राहू द्या. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे आपण आलो आहोत श्री क्षेत्र एकविराई देवस्थान. तुम्ही बघू शकता इथूनच आता आपण आतमध्ये जाणार आहोत. पण इथे रिक्षा लागले आहेत, आतमध्ये खूप जाम आहे. तर ते सांगतात आतमध्ये रिक्षा जाणार नाही म्हणून. तर आता आम्ही इथे वेट करतो आणि बघतो इथे आम्हाला कुठली रिक्षा भेटते का, मग नंतर आपण आतमध्ये जाऊ एकविराईचं दर्शन घ्यायला. तर मित्रांनो, खूप टाईमानंतर आता आम्हाला रिक्षा मिळालेली आहे. सांगू काय आता शांत का बसले शांत बसलेली आहे कारण तिला नवीन नवीन जागा आहे भेटली ना. तर तिला असं म्हणजे नवीन जागेवरती आल्यावर तिला खूप मस्त वाटते. ती बाहेरचं सर्व बघते नेचर. तर चला मित्रांनो, आता कंटिन्यू राहा. आता आम्ही रिक्षात बसलो आणि आता जास्तच लांब नाही. आता बघूया, ट्रॅफिक पण लागली बोलतात. मित्रांनो, आता आम्ही एकविराईच्या पायथ्याशी आलो. तुम्ही बघू शकताय आणि गर्दी आज एवढी आहे ना, खरंच भरपूर ना. संडे म्हणजे खूप जास्तच रश असते. खरं तुम्हाला रिक्षामध्ये जेव्हा आम्ही बसलो ना तर आम्हाला असं वाटलं, म्हणजे रिक्षावाला पण बोललंच होतं आम्हाला स्टॉपवरती का गर्दी खूप आहे म्हणून आम्ही जाणार नाही. पण एक काका आला आणि त्याने आम्हाला सांगितलं चला मी सोडतो म्हणून. पण इथलं आपलं कार्ल्या फाटेवरनं एकविराईच्या पायथ्याशी यायला किती रिक्षाने 5 मिनिटं लागतात. पण आज एवढी गर्दी आणि एवढी ट्रॅफिक आहे ना, आम्हाला पाऊन तास लागला. तर चला आता एकविराईच्या पायथ्याशी आलो, दर्शन घेऊ मग नंतर वरती जाऊया. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता स्नेहा इथे एकविराईचे पायथ्याशी इथे ओटी भरण्यासाठी सर्व हार वगैरे नारळ वगैरे घेते. आता बघूया आपल्याला किती टाईम लागते. इथे ऑलरेडी भरपूर रश आहे आणि लाईनमध्ये उभे आहेत. तर चला कंटिन्यू. पायथ्याशी दर्शन घेतलं आणि आता आम्ही चालू वरती एकविराईच्या मंदिराजवळ. आणखीन रश ना आज खूप आहे, भरपूर गर्दी आहे. आणि जेव्हा तुम्ही असं म्हणजे कुठून आहेत, कुठून वर्डीज आहेत, चॅनल सबस्क्राईब करा अश्विन गरत अश्विन गरत. तर आता आम्ही चालू वरती एकविराईचं मंदिर आहे तिथे दर्शन घेण्यासाठी. तर चला आता कंटिन्यू. आलो आहोत. बघा लाईन बघा
सीन सुद्धा होतं ते. आता मी तुम्हाला सिनेमॅटिकमध्ये सीन दाखवतो. बोला एकवीरा माते की एकवीरा आईचा. इथे आपण एकवीरा आईचं दर्शन घ्यायला आलतो. इथे आपले आपले सबस्क्रायबर्स भेटलेले आहेत. ताई आहे, ताई नाव काय तुमचं? आणि माझं उषा ठाकूर. अच्छा, कुठून आहात तुम्ही? नाला सोपारा. मग कशा वाटत आमच्या व्हिडिओ? मस्त वाटतात, बघताय ना? तर आपल्या आगरी पद्धतीचे रेसिपी पण आवडतात. तर थँक्यू सो मच, खूप बरं वाटलं जेव्हा तुम्ही आम्हाला भेटला आणि असं बोलले. म्हणजे असं वाटलं का काहीतरी म्हणजे युट्यूबवरती आम्ही व्हिडिओ बनवतो आणि त्याचं काहीतरी फल आता भेटायला निघलं. बघितलं ना पाहिल्यासारखं वाटतं. अच्छा अच्छा, तर चला थँक्यू. आता आम्ही जिथे स्टे केलं तिथे आलो होतो रूम वरती. आणि सानू बघा, सानून काय काय घेतलं तू? मस्त क्वालिटी आहे. आणखीन आणि माझा तो पुडिंग बॅग, माझा फेवरेट फर्स्ट वाला. अच्छा अच्छा अच्छा, व्हेरी गुड. आणि माझे स्लाइम साठी टाकलंय तुम्ही. तर मित्रांनो, एकवीरा आईचं दर्शन घेतलं आम्ही, खूप म्हणजे चांगलं वाटलं ना तिथे गेल्यावर. आमच्या लग्नाला 8 वर्ष झाले मित्रांनो. आज मी पहिल्यांदाच नेहाला एकवीरा आईचं दर्शन घ्यायला आलो होते कारलेला. मी खूप म्हणजे लोकांकडून पण ऐकलं, जेव्हा आमचं लग्न पण नव्हतं झालं, मी खूप ऐकायचे लोकांकडून की एकवीरा आई एकवीरा आई. आज स्वतःहून मी जाऊन आले तर मला खूप चांगलं वाटतं, खूप चांगला फील झाला. आणि एकवीरा आईचं दर्शन घेतलं, मग नंतर आम्ही तिथे शूट वगैरे का नाही केला, कारण तिथे एवढी रश होती ना मित्रांनो, एवढे नाच होते. खूप जास्त दमलेलं, सकाळपासून काहीच नव्हतं खाल्लं, कारण स्नेहाने आणि मी ठरवलं होतं का जोपर्यंत दर्शन नाही होत तोपर्यंत काहीच नाही खाणार. आता दर्शन झालेलं आहे, डायरेक्ट सडनली आम्ही इथे जिथे स्टे केलं तिथे आलो. आता मस्त की इथे फ्रेश होतो, चेकआउट करतो. आणि आम्ही इंस्टाग्रामवरती आणि युट्यूबवरती पोस्ट केली होती की आम्ही एकवीरा आईचं दर्शन घ्यायला चाललो. जर तिकडे कुठे चांगलं जर हॉटेल असेल तुमच्या माहितीमध्ये तर नक्की तर आम्हाला सजेस्ट करा, ते आम्ही हॉटेलमध्ये जाऊन जेवणार आणि रिव्ह्यू द्याल. तर आपल्याला इंस्टाग्रामवरती ओमकार कोली त्यांनी आपल्याला सजेस्ट केलं सातबारा हॉटेल. आणखीन युट्यूबवरती पण एकाने आपल्याला कमेंट केलं, तुम्हाला शोधा होतच असेल नाव, त्याने पण सांगितलं का सातबारा हॉटेल. तर आता आम्ही फ्रेश होणार, चेकआउट करणार आणि जाणार आहोत सातबारा हॉटेलमध्ये. आम्ही फर्स्ट टाईम जाणार आहोत मित्रांनो, याच्या अगोदर कधी गेलोच नव्हतो. आता मी गुगलवरती पण सर्च केला 32 किलोमीटर आहे इथून, तर 32 किलोमीटरच्या अंतरवरती आम्ही ट्रॅव्हलिंग करणार रिक्षाने आणि सातबारा हॉटेलमध्ये जाणार, तिथे बघणार कसं आहे जेवण आणि रिव्ह्यू देणार तुम्हाला. तर चला मित्रांनो कंटिन्यू द्या. तर मित्रांनो, आता आम्ही रूम चेकआउट केली आणि आता आम्ही चालू सातबारा हॉटेलला जेवायला. तर भूक पण खूप लागले, सकाळपासून काहीच नाही खाल्लं. एकवीरा आईचे इतना ट्रॅफिक लागलेली आहे ना दादा, भरपूर ट्रॅफिक लागलेली आहे. सातबारा, आपला सातबारा. तर चला आता आतमध्ये जाऊन बघूया, रिव्ह्यू करूया या हॉटेलचा, कसं आहे ते जेवण भेटतं आणि जेवणाला काय टेस्ट आहे ते सुद्धा बघूया.
तर मित्रांनो, मूड ना खूप ऑफ झाला, कारण ज्या आम्ही सातबारा हॉटेलमध्ये गेलतेलो ना, एवढा भारी होता ना, एकदम क्लासिकल थीम, एक नंबर हॉटेल होता. पण काय झालं माहितीये का, तिथे ना व्हिडिओ शूट करायचा बोललं ना तर आपल्याजवळ DSLR पाहिजे, आणि माझ्याजवळ आहे GoPro. GoPro कसं आहे माहितीये का, आणि तिथे कसं एकदम क्लासिक बोललं ना, ते एकदम जुन्यांचा, लाईट पण नाही, लाईट पण ठेवली, म्हणजे काही दिसणार पण नाही, आणि आपण तिथे व्हिडिओ शूट करायचे म्हणजे आपल्या कॅमेरामध्ये काही दिसणार नाही. तर आम्ही पटकन कमेंट चेक केले, तर कमेंटचं नाव काय होतं, मम्मी खानवर होता, पण इथे आम्हाला भेटलंय मम्मी होमली फूड, आणि थालीसाठी स्पेशल आहे वाटते. मी गुगलवरती पण सर्च केलं तर आम्ही लगेच इथे 5 मिनिटावरती आहे ना, तर 5 मिनिटावरती चालत आलो तिथं आम्ही सातबारा हॉटेलजवळ ना, तर हा हॉटेलचं नाव आहे. तर चला जाऊया आतमध्ये, इथून एंट्री आहे, तुम्ही बघू शकताय. सानू, अरे वा, मस्त खेळते. तर हे बघा मित्रांनो, जर तुम्ही फॅमिलीसोबत येत आहे आणि तुमची जर वेटिंगमध्ये असेल टेबल, तर तुम्ही इथे म्हणजे तुमची लहान मुलं असतील तर इथे खेळू शकतात, जसे आता सानू खेळते, तर ही सर्व सोय आहे. आणि हे बघा, इथे पार्किंगलासुद्धा खूप जागा आहे या साईडला, तर या साईडला पार्किंग स्पेस आहे, आणि पूर्ण हॉटेल आहे तो इकडे. आतमध्ये पण आहे जागा बसण्यासाठी, आणि बाहेर पण टेबल आहे, आपण बाहेर टेबल लावलं आहे, बाहेर बसणार आहोत. आणि तू खेळून दाखव, आणि सानू खूप एन्जॉय करते हॉटेलमध्ये येऊन. व्हेरी गुड, कसं वाटते तुला, सांग जरा इथे कसं वाटते. मस्त वाटते. फ्रॉन्स खाणार, आणि पप्पांचं फेवरेट काय सांगू, चिंबोरी. तर बघू शकता तुम्ही, सानू मस्त एन्जॉय करते, कारण आता आमची इथे डिश रेडी होते तोपर्यंत ती एन्जॉय करते. तर हे बेनिफिट आहे का, आपण फॅमिलीसोबत लहान मुलं घेऊन येतो तर आपली थाली रेडी होईपर्यंत, नाहीतर आपण वेटिंगमध्ये असेपर्यंत आपली मुलं इथे खेळू शकतात. तर हे मस्त एक बेस्ट ऑप्शन आहे. मी आता एक ऑर्डर दिलेली आहे, ते आता टेबलवरती आल्यावरती तुम्हाला कळेलच. आणि आपण काल जे पोस्ट केलं ना त्याच्यावरती ते ताईनी केक बाय निकिता माझं त्याही कमेंट बरोबर केलेली, फासे मम्मी खानावर लोणावलं, पण आता आम्ही आलो तर होमली फूड असं आम्ही बाहेर वाचलं, असं वाटतं की खूप टेस्टी जेवण भेटणार आहे आम्हाला खायला. पण एक आम्ही आल्याबरोबर जेव्हा आम्ही एंटर केला तर एकदम रिकामा फोनच नव्हता, तर आम्ही डायरेक्टली विचारलं की आम्हाला एक व्हिडिओ बनवायची, पण आम्हाला चांगला प्रेझेंटेशन पाहिजे, पण डायरेक्टली आम्हाला असं फील झालं पर्सनली, आम्हाला माहिती नाही त्यांचं नेचर कसं आहे, आम्ही काय डायरेक्टली बोलू नाही शकत, रुडली बोलले तुम्हाला, मला तर असं वाटलं का म्हणजे ऍटिट्यूड असतो, असं होतं की तुम्हाला जेवायचं तर जेवण आहे तर तुम्ही जाऊ शकता. एक टाईप आम्हाला तसा फील झालाय, तरी पण आम्ही विचार केला, सकाळपासून आम्ही काही खाल्लं नाही, पण आम्ही जेवू आणि आम्हाला तुम्हाला चांगलं दाखवायचंय, बाकी सगळं ओके आहे, फक्त तो थोडासा आम्हाला थोडासा हे वाटतं, तसंच ते आपलं बोलतो ना, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन, तसंच असते ते, आपल्याला थोडंसं फील होते त्या गोष्टी, तर आम्हाला ते फील झालं. आणि असं पण नाही की आम्ही यांचं प्रमोशन करणार नाही, यांच्याकडून काहीतरी डिस्काउंट घेणार, आम्ही डायरेक्टली काय बोललो की आम्हाला प्रेझेंटेशनसाठीच फक्त चांगली थाली लावून द्या, तर आमचे जे व्ह्यूअर आहे त्यांना बघणार तर त्यांना एकदम चांगलं वाटलं, कारण आम्ही जसं तुम्हाला चांगलं दाखवलं तेव्हाच तुम्ही येणार ना, पण त्यांना असं काहीतरी फील झालं असेल बाबा आता युट्यूबचं नाव घेऊन काय माहिती डिस्काउंट मागणार आहे तुम्ही. ॲक्च्युली इथून भरपूर युट्यूबर्स असे गेलेले आहेत व्हिडिओ बनवून. तर मित्रांनो, आपली डिश आलेली आहे, तुम्ही बघू शकताय. तर इथे तुम्ही पॉपलेट बघताय, तवा फ्राय, आणि इथे कोलंबी प्रॉन्स फ्राय दिसतंय तुम्हाला, आणखीन इथे तुम्ही बघताय मटन, मटनचा कलर तर भारी आहे ना, आणि इथे सोनकढी, पापड, भाकरी आणि राईस आणि एक कांदा. तर चला मित्रांनो, आता जेवण घेऊया. आम्ही जास्त नाही मागवला, कारण आता संध्याकाळचे 5 वाजलेत, तर जास्त जेवण जाणार नाही, म्हणजे सकाळपासून काही मागवली, एकच थाली मागवलेली आहे. तर चला आता टेस्ट करून बघूया. सानूने तर टेस्ट केला, सानू कसं आहे, मस्त आहे. तर कर कसं आहे, मस्त आहे, घरगुती आहे, पॉपलेट पण ट्राय कर ना. मस्त आले. तर चला मित्रांनो, आता मी पण टेस्ट करतो आणि तुम्हाला सांगतो कसं आले. तर चला मित्रांनो, आपण टेस्ट करून बघूया. स्नेहाने तर सांगितलेलं आहे, तर सर्वात पहिले ना आपण कोलंबी बघूया. हे बघा, मस्त फ्राय केलेली आहे, जसं स्नेहा रेसिपीमध्ये दाखवतो तसंच आहे, फरक फक्त एवढंच आहे, तुम्ही बघू शकताय. हा जो पीठ आहे ना, थोडासा कच्चा राहिलेला आहे,
पण चालतंय, फ्रायमध्ये काही प्रॉब्लेम नाही होत. एक नंबर, म्हणजे घरगुतीसारखंच वाटते ना स्नेहा. सेम जसं तू बनवते ना तसंच बनवते, तशीच टेस्ट लागते. तरी ते तुम्ही बघताय, कॉम्प्लीट बघूया आपण. बघा पापलेट फ्राय पण मस्त केलेलं मित्रांनो, फक्त थोडंसं म्हणजे फ्रेश नाही वाटत, बाकी ओके आहे. आता ही भाकरी घेऊया आणि हा मटन, आणि हा मटन, मटनचा रस्सा. ओ प्रतिम, मटनबद्दल बोलायचं ना तर एक नंबर बनवलं मित्रांनो, खरंच एक नंबर. थोडंसं पीस खातो आणि तुम्हाला दाखवते मी. मटन शिजलाय पण बघा, एक नंबर. हो, एक नंबर. कोलबीचा थोडासा पीठ शिजला नव्हता आणि पॉपलेट फ्राय पण मस्त झालेला, पण थोडासा म्हणजे शिला बघतात ना, म्हणजे एक जास्त फ्रेश नव्हता वाटत. पण मटनचं बोलायचं ना तर शब्दच नाही मित्रांनो, खरंच एक नंबर झाला आहे. तर चला मित्रांनो, आता स्नेहा पण कॅमेरा पकडते, तिला पण भूक लागली, तर आता आम्ही जेवण घेतो आणि मग नंतर तुमच्यासोबत. फायनली आता जेवण झालेलं आहे आणि आता जे आम्ही जी थाली मागितलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मटन रस्सा मिळेल, आणखीन एक सोनकढी भेटेल, एक पापलेट भेटेल आणि कोलंबी फ्राय भेटेल. हां, 10 कोलंबी फ्राय भेटतील आणि मटन रस्सामध्ये 3 पीस मटनचे भेटतील. आणि या थालीची प्राईस होती 1050 रुपये. तर तुम्हाला जर या हॉटेलमध्ये यायचं असेल, जर तुम्ही या साईडला कुठे ट्रॅव्हल करताय, तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देते, तुम्ही येऊ शकता. आणि मग स्नेहा तुला कसं वाटलं जेवण? मला चांगलंच वाटलं, पण मी एक सांगेन की जर तुम्ही नवी मुंबईमध्ये कधी येत आहे, म्हणजे नवी मुंबईमध्ये किंवा पनवेलमध्ये राहत असाल, तर तुम्हाला माहिती नसेल, पावशीची कॅन्टीनमध्ये नक्की एक नंबर. बघा, तुम्हाला थोडासा वेटिंग, कारण त्यांची स्पेस खूप छोटीशी आहे, त्यांच्याकडे जागा खूप कमी आहे, पण त्यांचा मन खूप मोठा आहे. आणि त्यांचं जेवण, एकदा जेवणला तुम्ही सगळं विसरून जा की वेटिंग करावं लावला. पैसे पण प्राईस बोलले ना की खूप कमी आहे. आणि त्याचे जेवणार ना की तुम्ही टेस्ट कधी विसरणार, त्याचे फ्राय खूप टेस्टी असतात. मावशीची कॅन्टीन सी फूडसाठी खूप फेमस आहे आणि त्यांच्या घरी ना मंत्र्यांपासून मंत्री आमदार यांच्या घरी जेवण जातं. टेस्टी आहे म्हणून त्यांचं खूप जास्त, म्हणजे मला आता भरपूर फेमस पण झालेत. मित्रांनो नक्की व्हिडिओ पण बघा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तुम्ही डायरेक्टली जाऊन बघू शकता. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवलं एकवीरा आईचा दर्शन, आणखीन नंतर आता घरी जाता जाता एक हॉटेलचा रिव्ह्यू दिला तुम्हाला. कसा वाटला व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि आता आपली 50,000 यूट्यूब फॅमिली कंप्लीट झालेली आहे मित्रांनो, आणि असंच प्रेम आणि असंच सपोर्ट राहू द्या. ही जी 50,000 यूट्यूब फॅमिली आहे ना, आपल्याला खूप मोठी करायची आहे, तर तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आम्हाला. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आय होप तुम्हाला माझी आजची व्हिडिओ आवडली असेल. आवडली असेल तर या व्हिडिओला करा लाईक, चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.